लोकसभा निवडणुकींचा महाराष्ट्रातला तिसरा टप्पा म्हणजे जाळंदूर संगडत असणार आहे. एखाद्या चित्रपटापेक्षा जास्त थ्रिल असणाऱ्या बारामतीत कुठल्या पवारांकडे पॉवर जाते, इथंपासून ते उदयनराजेंच्या रूपानं साताऱ्याची आणि शाहू चित्रपतींमुळे कोल्हापूरची अशा दोन्ही गादींच्या प्रतिष्ठाही आज पणाला लागलेल्या आहेत. अनेक बड्या लढतींसोबत नारायण राणे, मोहिते पाटील यांच्या राजकीय दहशतींचा फैसलाही आज होणार आहे. थोडक्यात काय, राजकारणाचा, गटातटाचा आणि प्रचाराचा जो काही राडा झाला त्याचा शेवट आजच्या मतदानाने होणार आहे. लोकसभेचा हा तिसरा टप्पा महाराष्ट्रासाठी इतका इम्पॉर्टंट काय? राज्यातल्या 11 मतदारसंघात होणाऱ्या आजच्या निवडणुकीत भल्याभल्यांची प्रतिष्ठा कशी पणाला लागले, मान गादीला आणि मत कुणाला मिळणार, या सगळ्याचा धावता आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. हॅलो, मी ओंकार. हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक खास ठरणार आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रातील 6 जागांचं वारं कोणत्या दिशेला आहे याचा फैसला आज होणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील राजकारणावर शरद पवारांनी चांगला होल्ड घेतला होता. शरद पवार अजितदादांच्या फुटीनंतर नवा पक्ष आणि चिन्हासह आपले बालेकिले सुरक्षित ठेवणार का, याचं चित्र देखील आजच्या निवडणुकीतून क्लिअर होणार आहे. पारडं कुणाच्या बाजूनं झुकणार याची मोठी उत्सुकता लागून असणाऱ्या बारामती, माढा, सातारा आणि कोल्हापूर या हाय वोल्टेज मतदारसंघाच्या लढतीही आज होत आहेत. बाकी बारामतीची निवडणूक होत असल्यानं कुठल्या पवारांची पॉवर इथून पुढं राज्याच्या राजकारणात चालणार यासाठी आजचा दिवस म्हणजे पवार कुटुंबियांसाठी मोठा कसोटीचा दिवस असणार आहे. अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष फोडल्यानंतर आपल्या पत्नीच्या रूपानं बहिणीच्या विरोधात घरातला उमेदवार दिला होता, त्यामुळे बारामतीच्या राजकीय इतिहासात कधी नव्हे ते पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशा टोकाच्या संघर्षाची लढाई पाहायला मिळणार आहे. बारामती जो जिंकणार त्याला राष्ट्रवादीवर क्लेम करणं अगदी सहज आणि सोपं असणार आहे. त्यामुळे अजित पवार, शरद पवार, रोहित पवार, योगेंद्र पवार, श्रीनिवास पवार या सगळ्यांच्या प्रचाराला धार आली होती. दिवस रात्र प्रचार करण्याची वेळ पवार कुटुंबातील सदस्यांवर आली होती. यावरून लढत ही किती काट्याची असणार याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आजच्या मतदानाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती घराण्याच्या दोन्ही गाद्यांचा मान राखला जाणार का, याचं उत्तरही आजच्या मतपेटीत बंद होणार आहे. तसं पाहायला गेलं तर कोल्हापुरात शाहू छत्रपती उमेदवारीच्या कोणत्याही सीनमध्ये नव्हते. मात्र कोल्हापूरचं राजकारण ढवळून काढणाऱ्या काँग्रेसच्या सतेज उर्फ बंटी पाटलांनी त्यांची फासे टाकले. शाहू छत्रपतींना काँग्रेसच्या पंजावर निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी गळ घातली आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आलं. तेव्हापासूनच कोल्हापुरात शाहू छत्रपतींच्या प्रचाराचा धुरळा उठलाय. स्टँडिंग खासदार संजय मंडलिक ही यंदा ठाकरे गटाकडून असून शिंदेसोबत आहेत. त्यांच्या पाठीशी महायुती नावाची महाशक्ती असणार आहे. वरवर जरी मान आणि मत दोन्ही गादीला अशी हवा तयार करत असले तरी भाजप, शिवसेनेचे नेते आणि बंटी पाटलांचे विरोधक मुन्ना महाडिक, हसन मुश्रीफ यांनी ही मंडलिकांची बाजू लावून धरल्याने निवडणूक अतिशय इंटरेस्टिंग झाली आहे. तर अलीकडे साताऱ्याच्या गादीवरही उदयनराजे भाजपच्या तिकिटावर उभे आहेत. 2019 विजयानंतर लगेचच झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी श्रीनिवास पाटलांना समोर करत राजेंना चितपट केलं होतं. शरद पवारांनी राजेंच्या राजकारणाला खीळ घातली होती, पण भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचं पुनर्वसन केलं. 2024 तिकीट वाटपात अगदी शेवटापर्यंत उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला नव्हता, पण शेवटी साताऱ्यातून राजेंना उमेदवारी जाहीर झाली आणि शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे अशी थेट लढत साताऱ्यात फिक्स झाली. शरद पवारांचा बारामतीनंतरचा दुसरा बालेकिल्ला असणाऱ्या साताऱ्यात वर्चस्व टिकवायचं आव्हान आता म्हणूनच पवारांसमोर असणार आहे. त्यामुळे एकाच वेळी कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही छत्रपतींचं पॉलिटिकल करिअरची सगळी भिस्तच आजच्या दिवसावर असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून आणखीन थोडं खाली उतरलं तर आपल्याला लक्षात येईल की पुरा कोकण पट्टा हा शिवसेनेचा लाडका मानला जातो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही मतदारसंघात गेली अनेक टर्म शिवसेनेचा भगवा अभिमानानं फडकत राहिलाय. विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडाच्या वेळेस कोकणातील आमदार फुटले, पण खासदार एकनिष्ठ राहिले. रायगडात सुनील तटकरेंकडून पराभूत झालेले अनंत गीते तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून स्टँडिंग खासदार विनायक राऊत हे ठाकरेंच्याच बाजूनं कोकणची खिंड लढवत आहेत. त्यामुळे कोकणचा शिवसैनिक कुणाच्या पाठीशी उभा राहणार? कोकणच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंना मशालीनं आसमंत उजळून टाकण्याचा चान्स आज मिळणार आहे. लातूर, सोलापूर, सांगली, माढा या 2019 भाजपने जिंकलेल्या जागांचा निकाल काय लागणार याची धाकधुकही पक्षाच्या हायकमांडला आज लागलेली असणार आहे. त्यासोबतच राजकारणातील अनेक नव्या दिग्गजांचं राजकीय भवितव्यही आज लिहिलं जाणार आहे. सांगलीतील विशाल पाटील हे नाव उभ्या महाराष्ट्राला माहीत झालं, कारण महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपातील जागांच्या फिरवाफिरवीच्या राजकारणात सांगलीची जागा ठाकरेंनाच सुटली. इथिकली विचार करायचा झाला तर काँग्रेसचा हा पारंपरिक बालेकिल्ला जिल्ह्यात पक्षाचं मजबूत केडर आहे, त्यामुळे विशाल पाटलांना उमेदवारी मिळणं रास्त होतं. पण आपला गेम झाल्यानं त्यांनी मीडियाला सांगत अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. तेहरी झालेल्या या लढतीत नो मशाल ओनली विशाल या नाऱ्यानं मतदारसंघात धावा पालट होणार का हे देखील आजच ठरणार आहे.
तर दुसरीकडे तिकीट वाटपावरून झालेल्या माड्याच्या तिढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर हा तिढा सुटला. तेव्हापासून मोहिते पाटील निवडणूक वन साईड मारतील अशी चर्चा मतदारसंघात होती. सोलापुरातील अपप्रस्त सिद्ध करायचं असेल तर मोहिते पाटलांसाठी आजची निवडणूक करो या मरोची असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून इच्छुक असणाऱ्या किरण सामंत यांच्याशी संघर्ष करून नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी खिशात घातली. पण दोन्ही वेळेला त्यांचे चिरंजीव या जागेवरून पडल्यामुळं राणेंना लोकसभेतून दिल्ली जाण्याचा हा मोठा चान्स असणार आहे. बॉटम लाईन काय तर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा, अनेक हॉट सीटच्या लढती, छत्रपतींची लागलेली प्रतिष्ठा, शरद पवारांचे बालेकिल्ले आणि अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची करिअर आजच्या मतदानावर अवलंबून असणार आहेत. महाराष्ट्रात पार पडत असणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात कुणाचं पारडं जड राहील, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.